नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर, माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीच्या रेसिपीज आपण बघतोय. या सिरीज मधला आजचा आपला भाग तिसरा आहे. तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी पटकन तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे, म्हणजे ज्यांना वेळ नसेल त्यांना पटापट ही रेसिपी बनवता येईल. आणि व्हिडिओच्या शेवटी मी या रेसिपी साठी वापरलं गेलेलं प्रत्येक जिन्नस आपल्या हृदयाच्या हेल्थसाठी कसं चांगलं आहे आणि शरीरातलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी त्याचा कसा उपयोग होतो हे रायटिंग मध्ये व्हिडिओच्या शेवटी दिलेलं आहे. चला मग लगेच रेसिपी बघूया. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी छान छान व्हिडिओज किंवा रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल. तर मी इथे एक वाटी रोल्ड ओट्स घेतलेले आहेत. हे रोल्ड ओट्स असे दिसतात. हे तुम्हाला किराणा स्टोअर मध्ये मिळतील किंवा तुम्ही ऑनलाईन बिग बास्केट वरून सुद्धा मागवू शकता. हे नाही मिळाले तर इन्स्टंट कुकिंग ओट्स घेतले तरी चालतात, पण मी हे रोल्ड ओट्स वापरते कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. हे ओट्स वापरलेले कधीही चांगलंच. या ओट्सचं आपण पीठ बनवणार आहोत. तर हे थोडस हलकस भाजून घ्यायचंय आपल्याला. तर हे भाजायला साधारण 2-3 मिनिटं लागतील. हे ओट्स आता हलके हलके भाजले गेलेत. रोल्ड ओट्स मध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात आणि काही काही वेळा मग फायबर्स पचायला जरा जड असतात, म्हणून आपण हे भाजून घ्यायचेत. भाजून घेतले की हे जरा पचायला हलके होतात. आता ह्याची मिक्सरमध्ये आपण पावडर करून घेणार आहोत, म्हणजे या ओट्सचं आपण पीठ बनवणार आहोत. एक वाटी ओट्सचं आपण आता जे पीठ बनवलंय ओट्स भाजून ते घ्यायचं. त्याच्यामध्ये 2 चमचे कणिक घालायची. तुम्हाला जर ग्लुटेन फ्री बनवायचं असेल तर कणिक तुम्ही स्किप केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. याच्यात 1 वाटी किसलेला गाजर घालायचा, 1/2 वाटी बारीक चिरलेला पालक घालायचा, 3-4 लसणीच्या पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची मी इथे कुटून त्याची पेस्ट करून घेतली आहे. ती पेस्ट मी 1 चमचावर घालणार आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1/2 छोटा चमचा हिंग, 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा जिरे घालायचे. आता हे असं पातळसर भिजवून घेतलंय मी. याला 10 मिनिटं भिजू द्यायचंय. यातले ओट्स जे आहेत ते पाणी शोषून घेतात आणि हे थोडंसं नंतर घट्ट होणार आहे. तर असंच आपण याला आता 10 मिनिटं भिजत ठेवूया. आता हे 10 मिनिटं झालेत, हे थोडंसं घट्ट वाटतंय. याच्यामध्ये अगदी 2-3 चमचे पाणी घालणार आहे मी. आता हे धिरड्याचं पीठ तयार आहे, आपण याची धिरडी करूया. मी बिडाचा तवा ऑलरेडी गरम करायला ठेवलेला आहे. त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे मी. आणखी थोडंसं तेल घालायचं. मी इथे राईस ब्रॅन ऑइल वापरतीये. ऑलिव्ह ऑइल किंवा राईस ब्रॅन ऑइल तुम्ही वापरू शकता. तवा छान गरम होऊ द्यायचा आहे. तवा छान गरम झालाय. याच्यावरती 1 डावभर आपल्याला हे धिरड्याचं पीठ घालायचं. थोडंसं पसरून घ्यायचं. आपल्याला छोटी छोटी धिरडी करायची आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 2-3 मिनिटं याला भाजून घ्यायचं आहे. आता 2-3 मिनिटं झाली आहेत, आपण धिरड झालंय का बघूया. आता हे छान भाजलं गेलंय. दुसऱ्या बाजूने पण आपण याला 2-3 मिनिटं भाजूया. धिरड उलटून घेतल्यावरती त्याच्यावर आपण झाकण नाही ठेवायचंय. आता हे धिरड दुसऱ्या बाजूने पण छान भाजलं गेलंय. हे आपण एका ताटीत काढून घेऊया. मस्त धिरड तयार आहे. अशी सगळी धिरडी आपण करून घेऊया. छान गरमागरम लुसलुशीत धिरडी तयार आहे, वाढून घेऊया आपण. याच्या बरोबर मस्त ताक घ्यायचं. लसूण हिरवी मिरची मी जे ठेचून घेतली होती त्याच्यामध्ये थोडस मीठ घालून ते असं साईडला घ्यायचं. याच्यामध्ये कच्चा लसूण आहे. आवडत असेल तर एखादा पापडाचा तुकडा घ्यायचा. आणि हे तुमचं हार्ट हेल्दी फूड तयार आहे, जरूर करून बघा. Thank you.
भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.